कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. मी काँग्रेस पक्षाची उमेदवारी माझ्या मुलीसाठी मी मागित आहे. त्याच्या अगोदर मी प्रत्येक भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावोगावी जाऊन चर्चा करण्यासाठी मी जात आहे. जाऊन बैठका वगैरे कॉर्नर बैठका ते घेत आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये बऱ्याच जणांच्या काही मागण्या अशा आहेत की काही ठिकाणी रस्ते नाहीत, काही ठिकाणी बंधारे नाहीत, काही ठिकाणी म्हणजे गावातल्या अंतर्गत रस्ते नाल्या वगैरे अशा बऱ्याच समस्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे भोकर तालुक्यामध्ये बागायत एरिया नाही, तिथं चॅनलचं पाणीच गेलं नाही. थोडा भाग उंच असल्यामुळे त्या भोकर तालुक्यामध्ये पाणी जाऊ शकलं नाही. पूर्ण अर्धापूर तालुका आणि मुखेड तालुक्यामध्ये पूर्ण बागायती जवळपास 100% बागायती आहे, पण भोकर तालुका त्याच्यापासून वंचित राहिलेला आहे. ते लोकांचं एकच म्हणणं आहे की हे पाण्याचं काहीतरी आम्हाला हे करा, आम्हाला पाण्याचं जर झालं तर आम्ही एकदम सुलम सुफलाम होतो. तर आता माझ्या विचारानं घोशीला एक लिफ्ट बसून पाणी जर भोकरपर्यंत आपण मोटीनं नेलं तिथून पूर्ण तालुक्याला पाणी मिळतं. आणि आतापर्यंत प्रत्येक आमदार झालेत, खासदार झालेत, पण ह्या भोकरच्या लोकांकडे प्रत्येकाचं दुर्लक्ष झाले. शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचं जीवन फक्त म्हणजे शेतीवर अवलंबून असतो. आता नैसर्गिक पाणी केव्हा पडतं केव्हा पडत नाही त्याच्यामुळं आणि बरेच शेतकरी म्हणजे फार म्हणजे हे 10 एकर आहे, 10 एकर मध्ये एखादा पाऊस नाही गेला त्याचं उत्पन्न हातात आलेला घास चाललं. त्याच्यासाठी माझं प्राधान्यानं जर मला काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली आणि मी निवडून आल्याच्या नंतर पहिलं काम मी फक्त सिंचनाचं करेन. भोकर तालुक्यामध्ये घोशीला तरी लिफ्ट बसून पाणी कसं आपल्याला भोकर तालुक्यात नेता येईल किंवा साळवाडी मेटक्याच्या तिथं बसून कसं नेता येईल या दोन्हीमध्ये जिथं सर्व्हे करून योग्य राहील त्या पद्धतीनं सर्व्हे करून भोकर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यासाठी पाणी सिंचनाचं पहिलं मार्गी मी लावण्याचा प्रयत्न करेल आणि मी लावणारच. ते काही जरी झालं तरी ते मार्गी म्हणजे शेवटला लावून. त्याचप्रमाणे सध्या भोकर मतदारसंघातून स्थानिक आमदार नागरिकांनी असं देखील सांगितले की स्थानिक आमदार यावेळेस दिला पाहिजे, तर त्याबद्दल काय प्रतिक्रिया स्थानिक आमदार दिल्यानंतर? आता गावामध्ये आपण जिथं चाललो तिथं प्रत्येकाचं म्हणणं आहे आतापर्यंत बाहेरचे आमदार झाले, हे झाले, ते झाले, त्याच्यामुळे स्थानिकच्या लोकांना जास्त पसंती दिसेल. त्यामुळे माझा निर्णय झाला की चला आपण स्थानिकच्या आहोत, मतदारसंघातले आहोत. आणि येवगाव माझं मी दोन्ही तालुक्याचं सेंटर आहे. माझं मी मुतखेडचा रहिवासी असल्यामुळं मला भोकर सेंटर आहे आणि अर्धापूरचं सेंटर आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाचे जास्त विश्वास म्हणजे माझ्यावर जनतेचा दिसेल. बघ तुम्ही खरोखर उभं टाका, तुम्ही काहीतरी धडपडीचे आहात, कार्यकर्ता आणि आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत. ते लोकांची मागणी आहे आणि स्थानिक आमदार आम्हाला पाहिजे, भूमिपुत्र आमदार पाहिजे, ते योग्य आहे. आता कोणतं काम पडलं तर प्रत्येकाला कुठं नांदेड किंवा मुंबईला जाणं होत नाही, त्याच्यामुळं लोकांची मागणी आहे ते वाजवी मागणी आहे, काही ह्याच्यामध्ये प्रश्न नाही. आपला प्रचार चालू झाला तर आसनगावची मुलीचा प्रचार आपल्या पाठीमागे चालत आहे. आता प्रचार आपला चालू केला, आता राजकीय म्हणजे जे जे आता इच्छुक आहे ते करणारच आहे. एका उमेदवारांनी चालू केला, दुसरा उमेदवार करणारच आहे. आता हे प्रचार म्हणजे प्रत्येकाला वाटतेच, किंवा कुठंतरी कमी पडालो आपण चला आपण बी प्रचार करावं, हे राजकीय चालतच राहते. मी जरी करायला गेले ते जेणे करतच होते. समजा एवढ्या मी त्यांच्या अगोदर केल्या बोलते, आता पाठीमागे करत आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रचार जास्त दिसत आहे. नाही तसा विषय काही नाही, प्रत्येकाला गेलो प्रतिसाद लोकांचा चांगला मिळालाय, चांगला मिळालं. नवीन कॅन्डिडेट आहे, लोकांच्या आशा उंचावल्यात, त्याच्यामुळे प्रतिसाद चांगला मिळालाय आपल्याला. आपण ज्याप्रमाणे आजपर्यंत सामाजिक कार्य करत होतो आणि यापुढेही करणार आहोत आणि करतही आहोत, त्याचप्रमाणे सामाजिक कार्याचा वारसा आपला देखील, आपली मुली देखील सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपला वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कशा प्रकारे आपण देण्यास विचार? आता आमच्या वडिलापासून आम्ही प्रेरणा घेतली, वडिलाच्या शब्दावर शब्द ठेवून आम्ही मी सामाजिक कार्याला अग्रेसर झालो. आता माझी मुलगी आहे, माझी मुलगी तर शिकलेली आणि इंजिनियर आहे, आता MPSC करायली, ती माझ्यापेक्षा दुप्पी तिप्पीनं सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. माझं तर फार म्हणजे थोडा मी 25% नाही की आजपासूनच प्रत्येक वेळेस. आता आमचं जवळपास म्हणजे 4-5 वर्षापासून ती म्हणते पप्पा जास्तीत जास्त आपण समाजकार्य केल्यावर सांगायला लागते, आपण समाजकार्यामध्ये रॅलीने भाग घेत राहतो आणि ते माझ्यापेक्षा 4 पटीनं जास्त करले. याच्यामध्ये काही सांगत आपण कशा पद्धतीने सपोर्ट करणार?
नाही नाही माझं तर सपोर्ट म्हणजे माझं 100% सपोर्ट राहील. व जास्तीत जास्त गोरगरिबाला कसं आपल्याला न्याय देता येईल, अपंग असतील, विधवा असतील, जे ज्यांना कोणी पोसत नसेल, आई वडील असतील, त्यांना प्रधान्यांना आपण जास्तीत जास्त आपण त्यांना सहकार्य करायचं माझा तर प्रयत्न राहिले, माझ्या मुलीचा सुद्धा त्याच्या दृष्टीने प्रयत्न राहील.